नमस्कार नमस्कार। तुम्ही बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही टाकलेत। हो का बरं? थोडी अडचण होती घरामुळे। बरं, तुम्ही आज काय दाखवणार आहात? आज काशीफळाची भाजी। मित्रांनो, आज आहे काशीफळाची भाजी। काशीफळ म्हणतात किंवा गंगाफळ सुद्धा म्हणतात, आहे ना? ते पिकलेले आहे का? हा, पिकलेल्या काशीफळाची भाजी करणार आहे आई। एकदम बटाट्यासारखी भाजी लागते ही। तर आई, साहित्य काय काय घेतलं दाखव। लसूण किती घेतला? एक कांडी। ओके। मिरच्या घेतल्या एवढ्या, जिरे, हळद, शेंगदाणे घेतले थोडे। ओके, एवढंच भाजी होणार? हो। बाकी काही? तेल आणि मोहरी, टोमॅटो वगैरे नाही? ओके, तेल मोहरी। ओके, चला करा मग आता काय काय तुमची प्रोसेस आहे तर। हे काढून आणते ना। ओके, काय काय काढायचं तुम्ही मिक्सर? शेंगदाणे काढायचे, लसूण आणि मिरच्या लसूण आणि शेंगदाणे मिक्सर म्हणून काढायचे। ओके, कच्चेच? ठीक आहे, हे मिक्सर म्हणून काढून घेतो आणि मग आम्ही तुम्हाला भेटतो। तर चला, तर तुम्ही बघू शकता इकडं शेंगदाण्याचा कूट काढलेला एकदम बारीक असा, सोबत मिरची आणि लसूण सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे, कढई सुद्धा ठेवलेली आहे। पहिली प्रोसेस काय आहे? सांग। तेल टाकायचं। ओके, आणि एक येणार आहे 5-6 व्हिडिओ नंतर आमच्या नवीन किचनमध्ये आम्ही शिफ्ट होणार आहे, म्हणून 5-6 व्हिडिओ तुम्हाला याच किचनमधले बघावं लागतील, तर त्यासाठी क्षमा असावी। बाकी कमी साहित्यात होणारी भाजी आहे, नक्की एकदा करून बघा। अशीच करतात बरेच लोक, तर तुम्ही अशी करता, तुम्ही कशी करता ते देखील सांगा आम्हाला कमेंट्समध्ये, कारण की तुमच्या कमेंट्स आम्हाला खूप इम्पॉर्टंट असतात, त्यातून आम्ही काही ना काही नवीन नवीन शिकत असतो। एवढं तेल? अर्धी वाटी तेल। ओके, अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे आणि आम्ही काही दिवसानंतर नवीन किचनमध्ये शिफ्ट होणार आहे, त्यामुळे तुम्हाला तिकडची व्हिडिओ बघायला भेटतीलच, तोपर्यंत थोडं ऍडजस्ट करा। तेल गरम होऊ द्यायचं आहे तुम्हाला, नंतर आई काय टाकणार त्यामध्ये? कढीपत्ता पण टाकणार आहे, तुम्ही आधी नाही सांगितलं। ओके, कढीपत्ता पण लागणार आहे। मित्रांनो, तुम्ही अर्धा व्हिडिओ बघितला असेल तर कढीपत्ता पण घेऊन या। तेल गरम होत आहे, तोपर्यंत वाट बघूया। हे काशीफळ तुम्हाला कुठल्याही बाजारात भेटून जाईल, याला कापून घ्यायचंय बारीक आणि स्वच्छ धुवून घ्यायचंय, बाकी काही करायचं नाही। यात बिया पण असते, बिया काढून टाकायचे आणि ते एकदम पपई सारखं दिसत आहे। सर्वात आधी काय टाकणार आहे? जिरे टाकायचं घ्यायचे तुम्हाला सर्वात आधी। आपण थोडं लांब होऊया आणि कढीपत्ता टाकल्यानंतर ते उडणार आहे। ओके, लागली काही मसाला देखील टाकून घेणार आहे। आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चॅनलला, कारण की चॅनलवर अशाच भन्नाट वेगवेगळ्या रेसिपी येणार आहेत काही दिवसांनी। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणती रेसिपी बघायला आवडेल ते देखील आम्हाला सांगत चला, त्याच्यावरून आम्हाला कळत की आम्ही अजून कोणते व्हिडिओज बनवले पाहिजे। हां, दूध धुतले नाही का? ओके, आई धुवून घेते काशीफळ। घरात परी आहे म्हणून परीचा आवाज तुम्हाला येत असेल थोडाफार। कारण व्हिडिओ करताना घरातले मेंबर कुठे जातील आमच्या, नाही का? तर मसाला थोडा परतू द्यायचा तुम्हाला, त्यातला लसणाचा वास चालला गेला पाहिजे। ओके, आईनं हळद टाकून घेतलेली याच्यामध्ये आणि लागलीच काशीफळ टाकून देणार आहे। तर तुम्हाला हे किती मिनिटं शिजवायचं आहे? 15 मिनिटं शिजवायचं, त्यानंतर ही भाजी रेडी होणार आहे। ओके, बाकी याच्यामध्ये अजून मीठ टाकायचं राहिलेलं आहे, मीठ वरतून टाकायचं तुम्हाला। आणि लागलीच आपली काशीफळाची भाजी जी आहे ती रेडी होऊन जाणार आहे, एकदम सोपी आणि झटपट बनणारी काशीफळाची भाजी। आता हे काशीफळ आमच्या इथं महालक्ष्मीच्या वेळेस आणलेलं होतं, आहे ना?
तर ते उरलं होतं म्हणून त्याची भाजी बनवणं गरजेचं होतं, तर मीठ टाकणार आहे. ओके मीठ हलवलं ओके पाणी सुटते का त्याला पाणी सुटणार आहे पाणी टाकायची गरज नाही वाफेवर शिज असते तर अशा प्रकारे आपली 10-15 मिनिटाला शिज द्यायची आणि नंतर आपली भाजी रेडी होणार आहे तर आपण वाट बघूया 10-15 मिनिटाची तर आपले काशीफळ थोडं शिजलेलं आहे आणि थोडं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट काढला होता तो टाकायचा आहे आणि थोडं शिजल्यानंतर टाकावा लागतो तो तर या पद्धतीनेच तुम्ही करत असाल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशी करतात आणि आता अजून याला 10 किती मिनिट अजून ओके अजून 5 मिनिटं याला शिज द्यायचं आहे नंतर याची भाजी जी आहे एकदम टेस्टी होणार आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला काही भाजी बनवायची आहे एकदम सोपी पद्धत आहे अजून याला 5 मिनिटं शिज द्यायचं आहे आणि 5 मिनिटं शिजल्यानंतर ही भाजी रेडी होऊन जाणार आहे ओके तर 10 मिनिटं झालेली आहे आणि आपली भाजी शिजलेली आहे तर बघा तर अशा काही प्रकारची भाजी झाली पाणी कुठे टाकलेलं नाहीये तरी देखील भाजी बघा पाणी सुटून एकदम मस्त शिजलेली आहे तर आयात ही भाजी काढून दाखवणार आहे आपल्याला आणि हे काशीफळ म्हणा किंवा गंगाफळ म्हणा तुमच्या जवळच्या कुठल्याही भाजी मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल एकदम भोपळ्यासारखं दिसतं ते तर एकदम टेस्टी भाजी होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बघा या आमच्या इथं काशीफळाची भाजी खायला कशी झाली सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट बॉक्स आईचं चालू आहे तर आई तू सगळ्यांना बोलवणार नाही नक्की या तुमची पोट उलटी झाली ओके होत असते थोड्याफार व्हिडिओ मध्ये आणि तुमचं नवीन नवीन किचन कधी येणार आहे थोडे दिवस बाकी ओके तर ही बघा भाजी अशी झालेली आहे तर ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता एकदम मस्त लागते आणि पोळ्यासोबत सुद्धा छान लागते किंवा भातासोबत सुद्धा छान लागते तर तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा मस्त अशी आणि झटपट होणारी काशीफळाची भाजी बाकी आई जास्त बोलत नाही आई बोलणारी काही दिवसांनी बोलेल तर जसं तिला बोलता येईल थोडंफार बोलेल तर तोपर्यंत बघा भाजी अशी काय झालेली आहे तर बस व्हिडिओला लाईक करून द्या कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा पुढची रेसिपी कोणती पाहिजे ते देखील कमेंटमध्ये सांगा तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज बाय बाय.